संजय काकांच्या प्रचारासाठी किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार संदीप गिड्डे. सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे असं किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी सांगितले. सांगली इथे किसान मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, धनाजी पाटील, सदाशिव देशिंगे, प्रदीप कारवेकर, यशवंत मुळीक, दिलीप कदम, जयसिंग गुरव, अश्विनी तारळेकर, अनन्या तारळेकर, पाटील उपस्थित होते. संदीप गिड्डे म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवले. यापूर्वी कोणतेही अनुदान भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना मिळत नव्हते, परंतु मोदी सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. नमो शेतकरी योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना 4 हप्त्यात पाठवले जातात. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांच्या नुकसानींपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना विमा हप्ता भरावा लागत आहे, ज्यावर सरकार अनुदान देते. पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला शेतकऱ्यांना 3,000 रुपये पेन्शन देत आहे. या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत. जेव्हा शेतकरी वयाची 60 वर्ष पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या खात्यावर दरमहा 3,000 रुपये पेन्शन पाठवली जाते. अशा अनेक योजना मोदी सरकारने राबवल्या. संजय काका पाटील यांचा प्रचार करत असताना या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगणार आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये असं होतं की शेतकऱ्यांच्यासाठी पाठवलेला निधी असू दे, शेततळ काढायचा असू दे, आणखीन कुठली नवा बिल्डिंग बांधायची असू दे, ज्या जेवढ्या योजना येतील त्या योजनेतले 50% पैसे मधले दलाल खायचे आणि 10% पैसे शेतकऱ्यांना मिळायचे. या देशाच्या पंतप्रधान राजीव गांधींनी सांगितलं की मी 1 रुपया जर करून खाली पाठवला तर 15 पैसे शेतकऱ्यांच्या हातात मिळतात. परंतु नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर मध्ये आधी कुठलाही दलाल न ठेवता डायरेक्ट त्या लाभार्थीच्या. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.